आम्ही 5 वर्ष केलेल्या विकासाच्या जोरावर जनतेसमोर जातोय, त्यामुळे जनतेचा प्रतिसाद, राहुल गांधी यांची पदयात्रा, स्टंटबाजी होती का? अरविंद पाटलांचा विरोधकांना सवाल. सध्या लातूर जिल्ह्यात एकच चर्चेचा विषय बनला आहे, तो म्हणजे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निलंगा मतदारसंघातील 300 किलोमीटर जनसन्मान पदयात्रेची चर्चा सोशल मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो की प्रिंट मीडिया असो, जनतेचा मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता ही जनसन्मान पदयात्रा बहुचर्चित आहे. निलंगा मतदारसंघात गावोगावी तांड्या वस्तीत झालेल्या विकासाच्या बळावर जनतेला सन्मान पदयात्रेनिमित्त आशीर्वाद मागत आहोत. त्याच अनुषंगाने आमच्यासाठी देव असलेली जनतेचा आम्हाला मिळत असलेला आशीर्वाद व या जनसन्मान यात्रेनिमित्त मिळत असलेला प्रतिसाद पाहून काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. काय आरोप करावा यासाठी या जनसन्मान यात्रेला स्टंटबाजी म्हणत टीका करत आहेत. माझा त्या विरोधकांना सवाल आहे की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ही स्टंटबाजी होती का? याचं उत्तर विरोधकांनी द्यावं. अशोकराव पाटील निलंगेकर यांचं नाव न घेता भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. यानिमित्ताने 300 किलोमीटर चालवून जनतेचा आशीर्वाद घेणे हे विरोधकांना जमत नसल्याने काहीतरी टीका करून ते करत आहेत, म्हणून त्यांनी जनतेसाठी काय केलंय ते सांगावं. उगाच निवडणुकीच्या तोंडावर गावोगावी भेटून विकासाची गंगा मतदारसंघात घेऊन आम्ही जनसन्मान पदयात्रा त्याला मिळत नसून हे प्रतिसाद विरोधकांना झेपत नसल्याने टीका करत आहेत. आम्ही विकासाच्या बळावर जनतेसमोर आहोत, असे देखील एबीन्यूजशी बोलताना अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले. लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा मतदारसंघामध्ये जलसाक्षरता रॅलीनंतर आता जनसन्मान पदयात्रा या ठिकाणी निघतो आहे. याचा प्रतिसाद जनतेकडून भरपूर मिळतो आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी ही जनसन्मान यात्रा किती किलोमीटर असणार आहे, कोणकोण सोबत असणार आहेत आणि कशा पद्धतीचे असणार आहे, अरविंद पाटील निगर आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया. काय सांगते ही जनसन्मान यात्रा? जनतेच्या स्वाभिमानाची यात्रा आहे. गेल्या 4-4.5 वर्षात जे विकास कामं झाल्यात आमदार साहेब भैयासाहेब त्या लेखाजोखाचा विकास कामाचं लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांनी हे विकासाची वारी हा शब्द आढळ जेव्हा पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनाला जातो आणि आमच्यासाठी जनता जनार्दनच आमचे पांडुरंगाई देव आहेत, त्यांच्या चरणात आम्ही गेल्या 5 वर्षाचा लेखाजोखा मांडण्यासाठी भैयासाहेब निघालेले. अन्नत्याग आंदोलन असो, भारतात असो किंवा जलशक्ती रॅली असो, ही 300 किलोमीटरचा प्रवास असणार आहे, कशा पद्धतीची भूमिका आणि कशाचं संकल्पना हे कुठून आले? जवळपास 100 गावाचा थेट मोडवर असा संपर्क होणार आहे. 300 जवळपास किलोमीटर असं 225-250 आणि प्रत्येक गावामध्ये कुठं फेरी असं होणार आहे. ह्याच्यानंतर एक दुसरा टप्पा राहणार आहे, जे गावं ह्या ह्याच्यामध्ये नसणार आहेत, दिवाळीमध्ये त्या गावाला व्यक्तिशः माननीय आमदार साहेब भेट देणार आहेत आणि अतिशय उत्सुकपणे म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त लोकांचा समर्थन आशीर्वाद आमच्या पाठीमागे इथं राहिलेला आहे. तर आपण केलेल्या 5 वर्षाचं जे विकास आहे किंवा आराखडा आहे ते जनतेपुढे मांडत असताना जनता स्वतःहून लाडकी बहीण असतील किंवा पुरुष असतील हे सर्व नागरिक आपल्याला कौतुक करत आहेत किंवा अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. गावगावामध्ये आपल्या या ठिकाणी वर्षाव फुलांचा होतो आहे, काय ते काय सांगा? हे फुलाचा वर्षाव नसून आशीर्वाद आहे, कारण आम्ही जनतेमध्ये राहणारे लोक आहेत. अनेक लोक जे इथं पुढारी जे वावरतात, जेव्हा कोविडचा काळ होता काही लातूरमध्ये राहिले नाहीत, काही मुंबईमध्ये राहिले नाहीत, खूप लांब ठिकाणी नेऊन गेलं, पण आम्ही आमचं गाव आमचं घर 24 तास कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत घरापर्यंत पोचलो. जेव्हा निधन झालं त्यांना स्वतःला अंत्यविधीपर्यंतची व्यवस्था आमच्या माध्यमातून केलं. कोविडच्या महामारीमध्ये पण आम्हाला 2-3 कोविड झालं तरी आम्ही लोकांपासून दूर गेलेलो नाही आहे. त्याच्यामुळं लोकांना माहीत आहे त्यांच्या अडीअडचणीमध्ये विकास कामं तर होतच राहतात, पण जेव्हा जनता अडचणीत असती तेव्हा उतरणारा माणूस कोण आहे हे जनतेला 100% माहीत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अशी जनसन्मान या पदयात्रा आतापर्यंत कोणी काढली नाही, याबद्दल आपण काय सांगाल? जनसन्मान यात्रा आता त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं वेगळंवेगळं हे आमची इच्छा झाली आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचं. त्यांची हा एक उत्तम मार्ग आहे, लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे आणि जनता जनार्दन आम्ही जसं देवाचं स्वरूप समजतो तर ह्या माध्यमातनं त्यांच्या चरणी जाऊन लेखाजोखा मांडण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आम्हाला वाटला. त्याच्यामुळे आम्ही हे जनसन्मान यात्रा लोकांच्या चरणी अर्पण करत आहे. पंकजा मुंडे यांनी आता सांगत असताना सांगितलं की बा अशी जनसन्मान यात्रा पदयात्रा आतापर्यंत कोणी काढली
नाही किंवा काढणार नाही, ही जी संकल्पना आहे लोकांपर्यंत जाणं किंवा जनतेसमोर जाणं हे अतिशय भाऊक आणि चांगली गोष्ट बाप असल्या सांगितली. आणि विशेष म्हणजे 85,000 लाडकी बहिणी योजना निलंगा मतदारसंघामध्ये आपल्या माध्यमातून जे भरण्यात आलं त्यांना जे लाभ मिळतोय त्याचंही त्यांनी कौतुक केलं आहे. कसं पाहत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. महिलाला अर्थकारणाशी जोडण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी ही योजना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणलेली आहे. आणि त्याचा जो प्रतिसाद आहे ह्या योजनेचं एवढं कौतुक करावं लागणार आहे, कारण ही योजना ज्या दिवशी घोषणा झाली त्याच्यामध्ये एक महिन्यामध्ये सर्वांचं अर्ज भरलं गेलं आणि पुढच्या 15 दिवसात म्हणजे रक्षाबंधनला त्यांच्या खात्यावर पैसे गेलेत. विरोधकांनी पहिलं म्हणले अर्ज कसं भरले जातील, खूप त्रास होईल, पण ह्या योजनेचं एक कोटीहून अर्ज महाराष्ट्रभर भरले गेले. कुठंही गैरप्रकार झालेला नाही आहे, कुठलाही माझ्या लाडक्या बहिणीला कुठंही त्यांना पैशाची लुबाडणूक झालेली नाही. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून त्यांचं अर्ज भरलं गेलं आणि त्यांच्या खात्यावर एक रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून त्यांच्या खात्यावर त्यांचा सन्मान केला गेला. शेवटचा प्रश्न, आपण 300 किलोमीटरची यात्रा करता, पदयात्रा करता, चालता एवढं, विशेषतः आपण राहण्याची सोय, खाण्याची सोय जी आहे ते कोणत्याही जिल्हा परिषदामध्ये किंवा सर्वसामान्यांच्या घरामध्ये किंवा बाहेर रस्त्यावर ही करता, पावसाचा वेळ आहे तरी पण आम्ही कसं नियोजन करता येईल? मी सलत नाही आहे, थोडा त्याची दुरुस्ती करा. ह्याच्यामध्ये जे आमचे सन्मानार्थी आहेत, पदयात्री आहेत, ते भैयासाहेबांवर पुढं चालत आहेत. माननीय भैयासाहेब स्वतः चालतात. आम्ही नियोजनाचे काही स्वयंसेवक आहेत. आम्ही पुढं मागं जाऊन शाळा असेल, जिथं जिल्हा परिषदची शाळा असेल तिथं जागाची व्यवस्था करतो. त्याचबरोबर कुठं कोणी मंदिराची व्यवस्था केली आहे. अनेक लोक म्हणजे ग्रामीण भागात गेल्यानंतर आमच्या गावाचा पाहुणचार तुम्ही घ्यावं म्हणून असे 5-10 घरं एकत्र घेऊन, कुटुंबाची व्यवस्था एकत्र करून 5-5 लोक घेऊन अतिशय म्हणजे हा जो यात्रेचा जो एक वेगळेपण आहे, पाहुणचार प्रत्येक निलंग्यातल्या वेगवेगळ्या तालुक्याचा वेगवेगळा पाहुणचार, आणि शिरोणपाळचे लोक निलंग्यात, निलंग्याचे लोक देवणीत, हा जो एक रात्रीचा जो हा अनुभव आहे अतिशय आनंदी देणारा आणि अतिशय वेगळा अनुभव आहे. शेवटचा प्रश्न, काँग्रेसकडून आरोप असा होतं की स्टंटबाजी केली जात आहे असं त्यांचा आरोप आहे. विशेषतः म्हणजे काँग्रेसचे नेते अशोक पाटील सांगितले की हे निवड फक्त स्टंटबाजीचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं. काय राहुल गांधीने केलं ते काय होतं, तेवढंच उत्तर आहे माझं. राहुल गांधींनी पण स्टंटबाजी केली होती का? आणि ज्यांना बोलायचं आहे, नाव ठेवायचं त्यांना, त्यांनी पण जनते जावं ना. आमच्यात हिंमत आहे, आम्ही 5 वर्ष लोकांमध्ये राहिलो आहे म्हणून आम्ही लोकांमध्ये चाललो आहे. तुम्ही 5 वर्ष राहत नाहीत, शेवटचे जेव्हा निवडणुका लागतात तेव्हाच तुम्ही लोकांमध्ये जातात. आमच्यात हिंमत आहे, दम आहे, आम्ही 5 वर्षात लोकात राहिलो आहे आणि 5 वर्षात जे लोकांसाठी केलं आहे त्यांच्या चरणी लेखाजोखा मांडण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आहे. काँग्रेसचे आरोप प्रत्यारोप निवडणुकीचा काळ आहे, त्यांनी निश्चित आरोप करावं, प्रत्येक आरोपाला उत्तर द्यावं असं काही नाही आहे. त्यांच्या आरोपाचं पण आम्ही स्वागतच करतो, कारण त्यांनी कुठेतरी दखल घेतली. ह्या ज्या पदयात्रेला जो वाढता प्रतिसाद भेटतो आहे त्याच्यावरनं कुठेतरी त्यांच्या पायाच्या खालची वाळू घसरलेली आहे. आणि घरात बसून बोलण्यापेक्षा लोकांमध्ये येऊन बोललं तर जरा बरं होईल. हे होते भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अरविंद पाटणेकर. यांनी असं म्हणलं की आम्ही कामाच्या बळावर, विकासाच्या बळावर जनतेच्या समोर येतो आहे आणि जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद त्यावरून विरोधक आता घाबरले आहेत, त्यांची पायाखालची वाळू घसरलेली आहे असा आरोप देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. मी असलम धारकर, एबी न्यूज मराठी, निलंगा, लातूर. एबी न्यूज मराठीसाठी आमचे प्रतिनिधी असलम झारेकर, निलंगा, लातूर.